नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. या थर्ड क्वेश्चनमध्ये दोनच सब क्वेश्चन्स आहेत. येथे आपल्याला अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट तयार करायचं आहे. हे एक सर्किट दिलेलं आहे, या सर्किटला आपल्याला अल्टरनेटिव्ह दुसरं एक सर्किट तयार करायचं आहे. येथे दोन स्विच आहेत, म्हणजे दोन प्रकारचे स्विच आहेत, S1 आणि S2, बरोबर आहे. येथे S3 नाही आहे, त्यामुळे आपण दोन स्टेटमेंट घेणार. लेट पी स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज, स्विच S1 इज क्लोज. क्यू स्टेटमेंट स्विच S2 इज क्लोज. आता दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? देअरफोर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन इज. सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? S1 म्हणजे पी घेतलेला आहे आपण, S1 म्हणजे पी, S1 म्हणजे निगेशन पी असेल, आणि S2 म्हणजे क्यू, बरोबर आहे. S1 म्हणजे पी आहे, S1 म्हणजे काय? निगेशन पी. सिम्बॉलिक फॉर्म S1 हे सिरीजमध्ये दोन स्विच आहेत, परंतु हे दोन पॅरलर आहेत. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा होत आहे? हे पी स्टेटमेंट त्याला सिरीजमध्ये आहेत, आडवे आहेत, हॉरिझॉन्टल म्हणजे अँड येणार आहे, आणि हे दोन एकाखाली एक आहेत, पॅरलर आहेत, म्हणजे निगेशन पी पॅरलर असल्यामुळे ऑर येणार आहे क्यू. पा हे सर्व आपण क्वेश्चन नंबर 2 पाहिलेलं आहे. आता आपल्याला हा सिम्बॉलिक फॉर्म मिळालेला आहे या सर्किटचा, परंतु याला आपण सिम्प्लिफाय करू, म्हणजे या सिम्बॉलिक फॉर्मला आपण सिम्प्लिफाय करू, म्हणजे आपल्याला याला अल्टरनेटिव्ह सिम्बॉलिक फॉर्म मिळेल आपल्याला, म्हणजेच त्याचा आपल्याला अल्टरनेटिव्ह सर्किट काढता येईल. पण नऊ हा सिम्बॉलिक फॉर्म पी अँड निगेशन पी ऑर क्यू आहे, याला सॉल्व करू इक्विव्हॅलंट. पा इथे आपण काय करू? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. पा एक्सरसाइज 1.4 यातील थर्ड क्वेश्चन हा एक्सरसाइज 1.5 थर्ड आहे, परंतु एक्सरसाइज 1.4 यापूर्वीच्या एक्सरसाइजमधील थर्ड क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व रूल आपण समजून सांगितलेले आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात येईल. पहा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे इथे, म्हणजे काय करणार आपण? एवढ्या टर्मने मल्टिप्लिकेशनप्रमाणे हा रूल अप्लाय होईल. या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लिकेशनप्रमाणे अप्लाय करू, म्हणजे पी अँड, म्हणजे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होईल. हे पी अँड निगेशन पी. पा सर्व लॉ आपण एक्सरसाइज 1.4 पाहिलेले आहेत. हे ऑर पी अँड क्यू, पी अँड क्यू, बरोबर आहे. हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. येथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला. इक्विव्हॅलंट पा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा अप्लाय करायचा हे आपण एक्सरसाइज 1.4 थर्ड क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला क्लिअर लक्षात येईल. सर्व लॉ आपण त्या एक्सरसाइजमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. 1.4 एक्सरसाइज 1.4 थर्ड क्वेश्चन पी आहे, आणि त्याचं अपोजिट निगेशन पी, यामध्ये अँड आहे, पी अँड निगेशन पी असेल, म्हणजे स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असेल, तर आपण येथे अँड असल्यामुळे एफ लिहिणार. हा रूल आपण पाहिलेला आहे, तो आहे कॉम्प्लिमेंट लॉ, आणि हे ऑर पी अँड क्यू ॲज इट इज. येथे लॉ अप्लाय केला आपण कॉम्प्लिमेंट लॉ. पण इक्विव्हॅलंट एफ ऑर आणि स्टेटमेंट आहे, हे दोन स्टेटमेंट आहेत, परंतु ब्रॅकेट असल्यामुळे एक स्टेटमेंट असेल ते, म्हणजे फॉल्स ऑर हे स्टेटमेंट, फॉल्स ऑर स्टेटमेंट आहे, त्याची व्हॅल्यू काय मिळेल? फक्त स्टेटमेंट, म्हणजे पी अँड क्यू. हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला दिलेला होता, सर्किटनुसार हा येत आहे, त्याला आपण सिम्प्लिफाय करून हा आलेला आहे, म्हणजेच हा सिम्बॉलिक फॉर्म याला अल्टरनेट आहे, बरोबर आहे. म्हणजे याचं जर सर्किट काढलं आपण, तर या सर्किटला ते सर्किट अल्टरनेट असणार आहे. स्टेटमेंट आणि ट्रू किंवा फॉल्स असेल तर आपण आयडेंटिटी लॉ म्हणतो.
आयडेंटिटी लॉ। पाहिजे आपला सिंपल सर्किट तयार करायचं आहे, देअरफोर अल्टरनेटिव पुढे लिहायचं आहे, अल्टरनेटिव इक्विव्हॅलंट अल्टरनेटिव इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट इज पी अँड क्यू। दोन स्टेटमेंट आहेत आणि कसे आहेत, म्हणजे पीसाठी आपण एस वन घेणार, बरोबर आहे, म्हणजे एस वन स्विच आणि अँड असल्यामुळे सिरीजमध्ये क्यू म्हणजे एस टू स्विच, म्हणजे दोन स्विच आहेत, हे एक स्विच आणि हे एक स्विच, बरोबर आहे। हे कसे येतील, अँड असल्यामुळे सिरीजमध्ये येणार आहेत। येथे एक बॅटरी अप्लाय करू आपण, येथे एक बॅटरी काढू आणि एक लॅम्प काढू, याप्रमाणे सर्किट येणार आहे। प्लसकडून सप्लाय जाईल, इकडे लॅम्पकडे येणार आहे। येथे पी म्हणजे एस वन आणि क्यू म्हणजे एस टू, हे एक स्विच, हे एस टू। नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, याप्रमाणे आपल्याला सर्किट दिलेलं आहे, याचा आपल्याला प्रथम सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे। त्यासाठी एस वन एस टू आणि एस थ्री म्हणजे तीन स्टेटमेंट घ्यावे लागतील। लेट पी स्टेटमेंट स्विच एस वन इज क्लोज, क्यू स्टेटमेंट स्विच एस टू, एस वनसाठी पी, एस टूसाठी क्यू आणि एस थ्रीसाठी आर घ्यायचं आहे। हे सर्व आपण एक्सरसाइज 1.4 पाहिलेलं आहे, त्यामुळे येथे आपण सर्व बेसिक माहिती सांगणार नाहीत। आर म्हणजे स्विच एस थ्री इज क्लोज, देअरफोर या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, देअरफोर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज सिम्बॉलिक फॉर्म, पा हे स्विच एस वन म्हणजे काय पी, एस टू म्हणजे क्यू, एस थ्री म्हणजे आर, एस थ्री डॅश आर म्हणजे एस थ्री डॅश म्हणजे निगेशन आर, एस टू म्हणजे क्यू, एस टू डॅश म्हणजे निगेशन क्यू, एस वन म्हणजे पी। आता आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार करू, हे सिरीजमध्ये आहेत, हे पॅरलल आहेत, म्हणजे पी सिरीजमध्ये आहे अँड हे दोन पॅरलल आहेत, इथे ब्रॅकेट करू, क्यू आणि आर, क्यू ऑर आर पॅरलल असल्यामुळे ऑर येणार आहे, परंतु ही लाईन याला कशी आहे पॅरलल आहे, म्हणजे येथे आपल्याला ऑर मिळणार आहे, बरोबर आहे, येथे ऑर येईल आणि निगेशन आर निगेशन क्यू पी यामध्ये अँड येणार आहे, कारण हॉरिझॉन्टल आहेत सिरीजमध्ये आहेत, निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड पी याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे। आता आपण काय करू, या सिम्बॉलिक फॉर्मला सिम्प्लिफाय करू, हा सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेऊ आपण, पी अँड पा स्पेस कमी आहे, मी इकडे आधी लिहिलेलं आहे नंतर इकडे लिहित आहे, तुम्ही एकाखाली एक लिहा। पा आता येथे निगेशन आर आहे, येथे निगेशन क्यू आहे, आपण निगेशन कॉमन काढू, म्हणजे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय होईल, बरोबर आहे, हे ॲज इट इज पी अँड क्यू ऑर आर, पहा ब्रॅकेट ॲज इट इज, येथे काय करू निगेशन कॉमन काढू आपण, निगेशन कॉमन काढल्यामुळे येथे काय राहील, कॉमन काढला आपण तर अँडचं ऑर होईल, म्हणजे आर अँडचं ऑर होईल क्यू, येथे मोठा ब्रॅकेट करू आता आपण, कारण मध्ये छोटा ब्रॅकेट आलेला आहे, आणि हे अँड पी निगेशन कॉमन काढलेलं आहे, जर येथे निगेशनमध्ये पास केलं आपण तर पुन्हा निगेशन आर ऑरचं अँड होईल आणि निगेशन क्यू, हा आहे डी मॉर्गन्स लॉ। पा इक्विव्हॅलंट, आता पा येथे अँड पी आहे, येथे पण अँड पी आहे, बरोबर आहे, आपण अँड पी कॉमन काढू शकतो, पी अँड हे कॉमन काढले आपण, म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला पी अँड, हे जर कॉमन घेतले आपण म्हणजे मल्टिप्लिकेशनप्रमाणे अप्लाय करू आपण, तर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव लॉ अप्लाय करता येईल, पी अँड कॉमन काढले आपण,
यामधून आणि यामधून पी अँड जर आपण कॉमन काढले तर इकडे काय राहील, क्यू ऑर आर, बरोबर आहे. कॉमन काढल्यामुळे हे ऑर ॲज इट इज हे राहील निगेशन आर ऑर क्यू. येथे लॉ अप्लाय केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पहा हे लॉ जर तुम्हाला समजत नसेल तर एक्सरसाइज 1.4 थर्ड क्वेश्चन पहा तुम्ही, तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. पहा हे पी अँड, पहा हे पी अँड क्यू ऑर आर आहे, बरोबर आहे. आपण याला क्यू ऑर आर आहे, याला आपण आर ऑर क्यू असं लिहू शकतो, कम्युटेटिव्ह लॉ, बरोबर आहे. 3 + 2 = 2 + 3 आपल्याला लिहिता येते, त्याप्रमाणे आपण लिहिलेलं आहे ऑर हे निगेशन आर ऑर क्यू. आता काय झालेलं आहे ब्रॅकेटमध्ये, ह्या मोठ्या ब्रॅकेटमध्ये हे एक स्टेटमेंट आहे आणि ते एक स्टेटमेंट आहे, परंतु येथे निगेशन आहे, म्हणजे स्टेटमेंट दोन्ही सारखे आहेत, याला निगेशन आहे याला नाही आहे, स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन झालेलं आहे. असं जर असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला अप्लाय करता येईल. आहे पी अँड याचा कॉम्प्लिमेंट लॉ, स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन आहे येथे ऑर आहे, तसं जर असेल तर याची व्हॅल्यू आपल्याला ट्रू मिळणार आहे, पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, ट्रू मिळणार आहे, कारण स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन आहे ट्रू. हा झालेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. येथे लॉ पुढे लिहिणं आवश्यक आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. एक स्टेटमेंट आहे अँड बरोबर ट्रू स्टेटमेंट आहे, म्हणजे काय मिळेल, फक्त पी मिळेल, बरोबर आहे. आयडेंटिटी लॉ हा आहे, आयडेंटिटी लॉ. हे सॉल्व करत करत आपल्याला स्टेटमेंट फक्त पी मिळत आहे, पी म्हणजे S1, बरोबर आहे. म्हणजे एकाच स्विचचं आपल्याला पायच्या पुढे आपण लिहिणार, देअरफोर अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट इज, फक्त पी काढायचं आहे आपल्याला, म्हणजे एकच स्विच, हे एक स्विच आणि एक बॅटरी काढू आणि एक लॅम्प, ही मोठी लाईन प्लस प्लसकडून सप्लाय जाणार आहे आणि लॅम्पकडे येईल, हे एक स्विच, हे काय आहे पी, पी म्हणजे S1. याप्रमाणे समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, धन्यवाद.